काला पण इन्फॉर्मेशन सिस्टीम हा टॉपिक बघितला होता, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पेपर पण दिला होता एक छोटासा, आणि तुम्ही तो सोडवला. चांगले रिस्पॉन्स तर सर्वांनीच दिले, परंतु मार्क मध्ये थोडस इम्प्रूव्हमेंट गरजेचं होतं. आता त्याच्यात एक दोन गोष्टी पण झाल्या की तुमचा पहिलाच पेपर होता, मल्टी सिलेक्शन होतं, तिथं काहींनी सिंगल सिलेक्शन केलं बरोबर. आणि आपल्याकडूनही जिथं सिंगल सिलेक्शन होतं तिथं मल्टीपल सिलेक्शन चालू राहिलेलं होतं, त्यामुळे कन्फ्युजन झालं. काही काहींनी दोन दोन सिलेक्ट केलं, मग ते नंतर आपण काढून टाकला तो ऑप्शन, तो भाग नाही. कालच्या भागात आपण इन्फॉर्मेशन सिस्टीमचे पाच भाग बघितले होते, त्याच्यामध्ये लोक, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा आणि टाइप्स ऑफ कॉम्प्युटर मध्ये चार प्रकारचे कॉम्प्युटरचे प्रकार आपण बघितले होते, पर्सनल कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर आणि मिड रेंज कॉम्प्युटर. तर काल ज्या घेतलेला पेपर होता त्याच्यामध्ये जे फ्रिक्वेंटली मिस क्वेश्चन, म्हणजे 10 प्रश्न होते आणि 10 प्रश्नांमधून फ्रिक्वेंटली मिस क्वेश्चन मध्ये 6 प्रश्न आले, म्हणजे जास्तीत जास्त चुका कोणत्या प्रश्नांमध्ये झाला. 14 पैकी 4 बरोबर आले. पहिला प्रश्न एमएसआयटी चा फुल फॉर्म, नाही माहिती का तुम्हाला एमएसआयटी चा फुल फॉर्म? तुम्ही पहिला जो टेस्ट पेपर दिला होता त्याच्यामध्ये तो पर्याय चुकीचा होता, बऱ्याच जणांनी तोच वापरला. इथे एक चूक झाली बरोबर, त्यावेळेस कोणीच सांगितलं नाही का हा पर्याय चुकीचा आहे, हे सांगितलं नाही. आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही पुस्तकात बघा, पुस्तकावर पण दिलेला आहे, दिलेला आहे का नाही बर. त्यानंतर दुसरा प्रश्न चुकलाय तुमचा, 5 जणांनी बरोबर उत्तर दिले. चौथा चुकलाय, 4 जणांनी दिले हार्डवेअरचे कोणते भाग आहे. त्यानंतर 7वा चुकलाय, 6 जणांनी उत्तर दिले 14 पैकी. 9वा चुकलेला आहे, 5 जणांनी बरोबर उत्तर दिले. आणि 10वा एक प्रश्न आहे, खालील पैकी कोणते, त्यात 1 जणाने बरोबर उत्तर दिले. मग कोणते हे प्रश्न आपण पुन्हा बघू. मग एमएसआयटी चा फुल फॉर्म, महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पूर्वी जर तुम्हाला टेस्ट पेपर दिला होता त्यात उत्तर चुकलेलं होतं, हे पहिलं उत्तर होतं, बऱ्याच जणांनी यावेळेस पहिलं देऊन टाकलं बर. त्यानंतर मागच्या वेळेसच्या टेस्ट मध्ये तुम्हाला जी सॅम्पल टेस्ट दिली होती त्याच्यात असं विचारलं होतं की खालील पैकी माहिती प्रणाली इज द कंपोनंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम, इन्फॉर्मेशन सिस्टीमचे कोणते भाग आहेत. आता इथं म्हटलं की कोणता नाहीये, कोणता नाही. आणि ह्या प्रश्नाला मल्टी सिलेक्शन ऑप्शन चालू असल्यामुळे बऱ्याच जणांनी मल्टिपल सिलेक्शन करून टाकला. आता आपण तो काढून टाकला या लक्षात आल्यानंतर. शेवटी ज्यांनी पेपर दिले असतील त्यांना तो आला नसेल. आता याच्यात बघा, आपण बघितलं लोक, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा एवढे भाग आहे. आणि ऍटमॉस्फिअर, वातावरण हे आहे का नाही, तुम्ही पर्याय वाचल्यानंतरच लक्षात येते बरं. मग 5 जणांचा पण उत्तर बरोबर आलेलं इथं. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट कम्स इन हार्डवेअर, हार्डवेअर मध्ये कोणते भाग येतात. याच्यात मल्टिपल ऑप्शन होते, विंडोज, कीबोर्ड येतो, माऊस येतो, प्रिंटर येतो. विंडोज येतं का, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम, हा सॉफ्टवेअरचा प्रकार. त्यानंतर पुढचा जो चुकलेला, बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाची टिंबटिंब या शब्दाबरोबर आदला बदल का. सॉफ्टवेअरलाच काय म्हणतात तर प्रोग्राम पण म्हणतात बरोबर ना, त्याला आणखी दुसरा शब्द काय, प्रोग्राम आहे का. इथं पण चुका जास्त झालेल्या आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द टाइप ऑफ सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअरचे कोणते प्रकार आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे दोन्ही प्रकार आहे, पण ह्या पर्यायाला सिंगल सिलेक्शन होतं, म्हणजे मग बोथ ए अँड बी हा पर्याय बरोबर आहे ना, बोथ ए अँड बी. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, खालील पैकी कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा प्रकार नाही. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा प्रकार आहे, एक्सेल आहे, फोटोशॉप तो पण आहे, तो पण तो स्पेशल प्रकार आहे ना, स्पेशल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ना ते. आपल्याला आपल्याला दिरीमिरीने ते त्याच्यात ते चित्र काढून इन्व्हिटेशन काढून दाखवलं का नाही तुम्हाला. मग प्रोग्रॅमिंग, सी प्रोग्रॅमिंग हा नाही, आणि बऱ्याच जणांनी फोटोशॉपच उत्तर दिले.
त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या लेक्चर कडे लक्ष पाहिजे. आता ठीक आहे, कालचं लेक्चर थोडस डिस्टर्ब झालेलं होतं म्हणून आपण ते काही नेटवर अपलोड केलेलं नाही, पण आज आपलं लेक्चर जे होईल ते नेटवर अपलोड होईल, म्हणजे युट्यूबला तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला परत बघायचं असेल तर बघता येईल. तर अशा पद्धतीने हे प्रश्न जे चुकले ते आपण बघितले, लक्षात आले मग सर्व. बघा आता आज इन्फॉर्मेशन सिस्टीम या टॉपिकच्या सर्वात अगोदर टेस्ट सोडवणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांची नावे, रुपेश माळी, ओमकार शेळके, साहिल शेख, गौरी दिघे, प्रियंका परदेशी, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुमचंही नाव याच्यात यावं त्यासाठी आज 5 वाजता टेस्ट येईल, लवकरात लवकर सोडवायची. हा, पण आता ह्या 5 मध्ये जे नाव आले ते काय आपण बघितले नाही, 5 घेऊन टाकले डायरेक्टली. पण इथून पुढे पहिल्या 5 मध्ये नाव येण्यासाठी कमीत कमी 40% मार्क पडले पाहिजे. किती? 40%. नाही ते एखादा काय करेल, पहिल्या 5 मध्ये नाव यायचंय, टिक टिक टिक, आहे ना, बरोबर ना, फक्त नावच आणायचंय ना पहिल्या 5 मध्ये, मग काय. त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला 40% मार्क, म्हणजे 20 पैकी 8 मार्क तरी तुमचे पाहिजे, तर तुमचं या यादीमध्ये नाव हे लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं जे हे, तशी यादी तुम्हाला तुमच्या ग्रुपला डिस्प्ले झालीच होती. आता महत्वाची यादी आहे ती म्हणजे पहिले 3 विद्यार्थी ज्यांनी सगळ्यात जास्त मार्क मिळवले, मग 3 नंबर पहिला आपण घेतोय, 12 मार्क पडलेले. मग कोणाकोणाला पडले बघा, अथर्व सानप, समृद्धी सानप, 2 जणांनी 3 नंबर मिळवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा नंबर आहे, 14 मार्कला आहे दुसरा नंबर, माधुरी आव्हाड. आहे का माधुरी? माधुरी आहे बघ, एकच कॅन्डिडेट आहे की ज्यांनी 2 नंबर म्हणजे 14 मार्क मिळवलेले आहे. त्याच्यानंतर आहे 1 नंबर, 16 मार्क मिळवलेले 1 नंबरला, साहिल शेख. त्याच्यानंतर प्रांजल जाधव, प्रांजल आलेली का? आलेली, ते बघ, प्रांजलला पण 16 मार्क मिळालेले. या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, सर्वांनी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे, असं तुमचंही नाव या यादीत यावं अशी अपेक्षा करतो. आजच्या टेस्ट मध्ये जास्तीत जास्त पैकीच्या पैकी मार्क प्रत्येकाने पाडावे, बरं. त्यासाठी तुम्हाला लेक्चर कडे थोडस चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, बघावं लागेल. आपण इथं थांबतोय, याच्यामध्ये मागची जी रिव्हिजन